ग्रॅज्युएशन माझं पूर्ण झालं आणि मी दहावीची परीक्षा पण दिली. आता माझी गोष्ट करायची आहे, माझी इच्छा आहे की मी लॉ करणार आणि मी करणारच आहे. मला ही आवड असल्यामुळे माझं अर्धवट मी दररोज तारीखप्रमाणे मी दररोज एक एक फरक बोलते, इंग्लिश त्यामुळे इंग्लिश असो मराठी असो. का तर माझं साधारणपणे 95 माझं लग्न झालं, 8वीपर्यंत शिक्षण. दहावीचा अभ्यास मी दहावी आठी आठीतून शाळा सोडली. दहावी पास झालाय, काय भावना आहे आणि कसा तुमचा प्रवास होता, काय माहिती द्याल? मला खूप आनंद होत आहे की मी आज दहावीची परीक्षा पास झालेली आहे. मी खूप हालातीचे दिवस काढलेले आहे अगोदर, त्यामुळे मला माझी अशी जिद्दच होती की मी शिकली पाहिजे. पण मी आज दहावीची परीक्षा दिल्यावर मला खूप आनंद होत आहे. माझं मी सगळं श्रेय माझ्या मैत्रिणींना देत आहे आणि यापुढे पण मी शिकून बारावी बोर्डाची परीक्षा करून मी लॉ करण्याचं माझं स्वप्न आहे. ते माझं स्वप्न मी साकार करणारच आहे. काही लोक असे म्हणत होते की मनीषा ती काय शिकणार, पण मी आज माझ्या जिद्दीने मी शिकून दाखवलं. तुम्ही तुमची पूर्वीची परिस्थिती कशी होती? पूर्वीची परिस्थिती माझी खूप हालाची होती. मी असं 95 साली माझं लग्न झालं म्हणून मी मुंबईमध्ये आले. पहिले मी कळव्यामध्ये राहायची, कळवा झोपडपट्टीमध्ये राहायची. तिथून मी डोंबिवलीमध्ये आले. डोंबिवलीमध्ये आल्याच्या नंतर लोकांचा काम करणं, लोकांचा जेवण वगैरे बनवायला जायची, अशी मी खूप हालातीचे दिवस काढले. खूप माझ्या जीवनामध्ये मी खूप स्ट्रगल केलेलं आहे, पण आज मला असं वाटतं की मी आज माझ्या स्वतःच्या पैशाने स्वतः कमवून आज मी माझी फी वगैरे भरून मी स्वतः शिकत आहे. त्याच्यामुळे माझा मला खूप अभिमान आहे की कोणाकडे मला पैसे मागायची गरज नाही, की मी आज माझ्या स्वतःच्या पायावर उभी आहे. कसा अभ्यास केला? जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी अभ्यास करत असते. जेव्हा मला वेळ मिळत असेल मी दररोज तारीखप्रमाणे एक एक पॅरेग्राफ लिहून काढते. इंग्लिशचा म्हणे, गणित म्हणे, इंग्लिश असे विषय मी दररोज तारीखप्रमाणे सोडवते. का तर मला परीक्षेमध्ये कठीण जाऊ नये म्हणून. तुम्ही काय क्लास वगैरे लावला होता? नाही, मी क्लास वगैरे काहीच लावला नव्हता. पण वयाच्या 47 वर्षी दहावीची परीक्षा देताना काही वाटलं नाही कसं काय मला? नाही, मला असं वाटत होतं की मी करू शकते की नाही करू शकते की नाही, पण मला माझ्या जिद्दीवर मी ठाम होती की मी करू शकते. ते आज मी करून दाखवलं आणि मला 56% मिळाले. मला खूप आनंद होतो.